नागपुरात MIDC हद्दीमध्ये घरफोडी करणाऱ्या 3 आरोपींना 3 मार्च रोजी पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून एकूण 61,500 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. MIDC हद्दीमध्ये 2 घरफोडी करून चोरी करणाऱ्या कुणाल कन्हेरे व सुशांत भांगे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक अल्पवयीन बालकाला देखील पोलिसांनी अटक केली आहे. त्या तिघांना विचारपूस केली असता आरोपींनी 2 घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. तसेच पोलिसांनी चोरीचा 61,500 रुपये असा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे व पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. नमस्कार, माझे नाव पोलीस निरीक्षक कारविंद पवार, खंडणी विरोधी पथक. येथे आम्ही दिनांक 3/3/2022 रोजी पेट्रोलिंग दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की MIDC हद्दीमध्ये घरफोड्या करणारे आरोपी आहेत. या माहितीवरून आमच्या संपूर्ण टीमने 2 आरोपीला ताब्यात घेतले. त्यांचे नाव आहेत कुणाल सुनील कनेरे, वय 20 वर्ष, राहणार ICS भट्टीच्या मागे पाण्याचे टाके, आणि दुसरा आहे शेषांक उर्फ सुशांत देवानंद भांगे आणि एक विधी संघर्षित बालक. या 3 लोकांना ताब्यात घेतलं. त्यांना विचारपूस करून विचारपूसीदरम्यान त्यांनी असे सांगितले की MIDC हद्दीमध्ये 2 घरफोड्या केलेल्या आहेत अशी त्यांनी कबुली दिल्यावरून कबुलीवरून आम्ही त्या दोन्ही घरफोड्यातला संपूर्ण मुद्देमाल 61,500 रुपये जप्त केला. आणि ही सर्व कारवाई माननीय पोलीस आयुक्त सर, ॲडिशनल CP सर, DCP डिटेक्शन सर आणि ACP पंडित सर यांच्या मार्गदर्शनाशी करून पुढील कारवाई करता तिन्ही एक विधी संघर्षित बालक आणि 2 आरोपीला पुढील कारवाई करता MIDC पोलिसांच्या हद्दीमध्ये खंडणी विरोधी पथकाने दिलेले आहे. सर, जे आरोपी आहेत त्यांच्यावरती आधीचा बी काही गुन्हा वगैरे आहेत का? एक आरोपी आहे जो कनेरे आहे, जो मेन मास्टर माइंड आहे, घरफोडी करतो, त्याच्यावर 392 MIDC पोलिसांना दाखल आहे ऑलरेडी. दुसरे आरोपी नवीन आहेत. त्यांचा मोडस काय होता, काही सांगितलं आहे का ते कशाकरता करायचं? काही व्यसन वगैरे होतं? व्यसन वगैरे असं काही नाही. 22 वर्षाचा मुलगा आहे तो त्याला पैशाची गरज होती. त्यांना एक लोखंडी सळाख घेतली मित्र घेऊन. दोघं आतमध्ये बंददार होते. एक ते जो फिर्यादी होता ते कुठेतरी बाहेरगावी गेले होते. बंददार त्यांनी तोडलं, एक बाहेर थांबला आणि दोघं जण आतमध्ये जाऊन वरील मुद्देमाल त्यांनी तिथून घेऊन गेले, चोरून घेऊन गेले.